मावळचे निर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. मावळात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे अतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय. याबाबत माहिती मिळताच मावळचे निर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी दिवाळीचा सण बाजूला ठेवून आंदर मावळाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या नुकसानीचे तातडीचे पंचनामे करून एका आठवड्यात त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश शेळके यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले. अंधार मावळात अतिवृष्टीमुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक आडवे झाले असून अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने पीक वाहून गेले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. गावामध्ये जाऊन शासकीय अधिकाऱ्यांना विनंती केलेली की आपण प्रत्येक भागाचा पंचनामा करावा आणि ज्या ज्या शेतकरी बांधवाचं माझ्या बळीराजाचं नुकसान झाले त्यांचा पंचनामा करून अहवाल तयार करून लवकरात लवकर तो सुपूर्त करावा अशी त्यांना विनंती केलेली आणि प्रशासन देखील तेवढं सक्षमपणे आज सुट्ट्या न पाहता किंवा कुठल्याही वेळ न पाहता सकाळपासून या भागातला पाणी करतायत, पंचनामे घेत आहेत. मी प्रशासनाला देखील विनंती करेल की आपण लवकरात लवकर माझ्या शेतकरी बांधवांना त्याचा नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांना विनंती करतो. शेळके यांनी वडेश्वर, माऊ, लष्करवाडी, गभालेवाडी, दवणेवाडी या गावात अतिवृष्टीमुळे भात शेताच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे उपस्थित होते.